हिवाळ्याचा महिना होता. माझी आई थंडीमुळे त्रासली होती, तापाने ती चांगलीच फणफणत होती. आई आजारी असल्यामुळे मला आईच्या जागी कामावर जायला लागलं. तेव्हा मी 22 वर्षांचा होतो. मालकीनबाई मला म्हणाल्या की थंडीमुळे मला हातपाय दुखण्याचा त्रास होतोय, तर तू मला तेल मालिश करून दे. मालकीनबाई फार सुंदर आणि तरुण होत्या. एके दिवशी तेल मालिश करत असताना मालकीनबाईंनी माझा तेलाने भरलेला हात पकडला आणि तो तिच्या. मी राहुल, नुकताच मी 22 वर्षांचा झालोय. मला बाबा नव्हते. आई आम्हा दोघं बहीण भावासाठी फार कष्ट करत होती. मला एक लहान बहीण आहे, ती आता 4th शिकत होती. मी माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण करत होतो. घरात थोडा हातभार लागावा म्हणून मी सकाळी पेपर टाकण्याचे व घरोघरी दूध टाकायचेही काम करायचो. माझी आई एका मोठ्या बंगल्यावर कामाला होती. तिथे घरकाम करून ती महिन्याचे 8000 रुपये कमवायची. हिवाळ्याचे दिवस होते. त्यावर्षी थंडी जरा जास्तच पडली होती. अचानक एके दिवशी माझ्या आईला फार ताप आला. ती तापाने चांगलीच फणफणली होती. 3 दिवस झाले तरी ती कामावर गेली नव्हती. एके दिवशी तिच्या मालकीनबाईचा फोन आला. ती आईला कामावर कधी येणार म्हणून विचारू लागली. आईने संध्याकाळीच कामावर येते असं तिला उत्तर दिलं. आईला त्या मालकीनबाईच्या इथलं काम सोडायचं नव्हतं. आई म्हणाली की मला तिथून चांगला पगार मिळतो, एवढा पगार मला दुसरीकडून कुठूनही मिळणार नाही. काही केल्या मी तिथलं काम सोडू शकत नाही. मला तशी मालकीन पुन्हा भेटणार नाही. आईच्या अंगात थोडीही उठून बसण्याची ताकद नव्हती, तरी ती कामाला जाण्यासाठी हट्ट करू लागली. शेवटी लाख प्रयत्न करूनही आई 2 पावलं नीट चालू शकत नव्हती. तेव्हा आई मला म्हणाली की राहुल बेटा, माझ्या जागी तू काही दिवस तिथे कामावर जातोस का, तेवढीच मला मदत होईल. आईने याआधी माझ्याकडून काहीही मागितलं नव्हतं आणि असंही माझ्या कॉलेजच्या सुट्ट्या सुरू होत्या. मी आईला तिच्या जागी कामावर जायला माझा होकार कळवला. आईने तिच्या मालकिनीला सांगितल्याप्रमाणे मी त्या दिवशी संध्याकाळीच त्या बंगल्यावर कामाला गेलो. तसे मला घरातील बरेचसे कामं जमायची. आईला असं आजारपण आलं की मीच घरातले स्वयंपाक व बाकी काम करून घ्यायचो. माझ्या आईने मला घरातील बरेचसे काम शिकवले होते. मी तिला लागेल ती मदत करायचो म्हणून ती मला तिची मोठी मुलगीच म्हणायची. आईने सांगितल्याप्रमाणे मी तिच्या जागी संध्याकाळी कामावर गेलो. आईची मालकीनबाई मलाही ओळखायची, कारण यापूर्वी 1-2 वेळा मी माझ्या आईला रात्री घरी यायला उशीर झाला की घ्यायला जायचो. तेव्हाच आईने माझी ओळख तिच्या मालकीनबाईशी करून दिली होती. मला बघताच मालकीनबाई म्हणाल्या, काय रे राहुल, आज तू कसं काय इथे, तुझी आईसुद्धा कुठे आहे? तेव्हा मी त्यांना सांगितलं की आई तापाने फणफणली आहे, तिची तब्येत खूपच खराब आहे, त्यामुळे तिच्या जागी काही दिवस मी कामावर येईल. माझं बोलणं ऐकून पहिले तर मालकीनबाई हसल्या. त्या म्हणाल्या, अरे तू मुलगा आहेस, तुला घरातील कामं जमतील का? मालकीनबाईंना मी म्हणालो, हो जमेल की. मालकीनबाई, माझ्या आईने मला घरातले बरेचसे काम शिकवले आहे, मला स्वयंपाकासोबतच बाकी घरातील कामही येतात. बर, जात राहिलेली सर्व कामे उरक, असं बोलून मालकीनबाई त्यांच्या खोलीत गेल्या. मी सर्व काम अगदी अचूक केले होते. त्या दिवशी माझ्या हातचं जेवण खाऊन मालकीनबाई फार खुश झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की तू फार चपळ आहेस, घरातील कामासोबतच तू जेवणही फार छान बनवलंस, अगदी एखाद्या सुगरणीप्रमाणे. मालकीनबाईंनी मलाही त्यांच्यासोबत जेवायला बसवलं. मी तर त्यांना त्यांच्यासोबत बसायला नाही म्हणत होतो, कारण ते एवढ्या श्रीमंत आणि मी असा, आमची आणि त्यांची बरोबरी होणं शक्य नव्हतं. त्यामुळे मला त्यांच्यासोबत जेवायला लाज वाटत होती. त्यांच्या आग्रहाखातर मी जेवणाचं ताट घेतलं व खाली जमिनीवर जेवायला बसलो. पण मालकीनबाईंनी माझा हात धरून मला डायनिंग टेबलवर त्यांच्या शेजारी बसवलं. खरंच मालकीनबाईंचा स्वभाव खूप छान होता. सर्व काम आटपून मी घरी जायला निघालो तेव्हा मालकीनबाईंनी माझ्या हातात 5000 रुपये ठेवले. त्या म्हणाल्या, हे काही पैसे सुद्धाच्या आजारपणासाठी आहेत, अजून काही लागलं तर बिंदास सांग. ते पैसे घेऊन मी घरी आलो. घरी येताच आईच्या हातात मी ते 5000 रुपये ठेवले. तिच्या मालकीनबाईंनी तिच्यासाठी काही पैसे पाठवले आहे. हे पाहून आई भावूक झाली होती. रोज आता मी सकाळी मालकीनबाईंकडे कामाला जाऊ लागलो. त्यांचं घर फारच मोठं होतं.
याआधी मी त्यांचं घर कधीही पाहिलं नव्हतं. त्या बंगल्यात जिमही होती. मलाही व्यायाम करायला फार आवडायचं. मी वेळ मिळेल तेव्हा आमच्या कॉलेजच्या ग्राउंडवर व्यायाम करायचो. त्या बंगल्यामधील जिममध्ये महागडे मशीन होते. एके दिवशी मालकीनबाई त्यांच्या जिममध्ये व्यायाम करत होत्या. त्यांच्या जिमला चारही बाजूने काचा होत्या. अचानक त्यांची व माझी नजरानजर झाली. मालकीनबाईच्या हातून डंबेल्स अचानक खाली त्यांच्या पायावर पडलं. मालकीनबाई वेदनेने जोरात ओरडल्या. त्यावेळी घरात त्या व मीच होतो. मी गार्डनमध्ये झाडांना पाणी घालत होतो. हातातील पाण्याची नळी तशीच जागेवर सोडून मी जिमकडे धाव घेतली. तिथे जाताच मी मालकीनबाईंचा पाय माझ्या हातात घेतला व मी त्यांचा पाय चुळू लागलो. त्यांना चालायलाही जमत नव्हतं. मी त्यांना उचलून त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेलो व कोमट तेलाने मी त्यांच्या पायाची मालिश करून दिली. मी मालिश करून देत असताना माझी नजर मालकीनबाईंवर पडली. त्या एकसारख्या माझ्याकडेच बघत होत्या. मालिश केल्याने त्यांना तसा बराच आराम मिळाला होता. नंतर त्या झोपी गेल्या. त्यांच्या अंगावर पांघरून घालून मी पुन्हा गार्डनमध्ये आलो व मी माझे काम आवरू लागलो. तासाभरानंतर मालकीनबाई आंघोळ करून त्यांच्या रूममधून बाहेर आल्या. मालकीनबाई दिसायला फार सुंदर होत्या. त्या मला म्हणाल्या की राहुल, तुझ्या हातात तर जादू आहे. तुझ्या एका टचने माझ्या पायाचं दुखणं लगेचच गेलं. थँक्यू राहुल. मालकीनबाई, तसं काही नाही, मी फक्त माझं काम केले. मालकीनबाईंनी तेव्हा माझ्या हातात 5,000 रुपये आणून ठेवले. मी त्यांना हे पैसे कसले म्हणून विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, हे पैसे फ्री नाही आहे, यावर तर तुझा हक्क आहे. बाहेर हॉस्पिटलमध्ये मला याच्याहून जास्त खर्च आला असता. ही कमाई आता तू माझ्यावर केलेल्या उपचाराची आहे. निसंकोचपणे हे पैसे ठेव आणि हो, आजपासून मला मालकीनबाई नाही तर माया म्हणून हाक मार. मी एवढीही म्हातारी नाही आहे. तुझ्याहून काहीच वर्ष मोठी आहे. मी फक्त 27 वर्षाची आहे. तुम्हाला बिंदास माझ्या नावाने हाक मार. मला तर त्यांच्या नावाने हाक मारायला फार लाज वाटत होती. कारण काही जरी झालं तरी त्या माझ्याहून मोठ्या होत्या. पण हळूहळू मालकीनबाईंनी त्यांच्या नावाने हाक मारायची सवय लावली. एके दिवशी माया मला म्हणाली की तू आता इथेच थांबत जा. आठवड्यातून 5 दिवस तू इथेच थांबायचंस. बाकी शनिवार रविवार तू तुझ्या घरी जाऊ शकतोस. 2 दिवस तुला सुट्टी समज. त्या मला म्हणाल्या की तुला गाडी चालवता येते का. मी हो म्हणालो. तर त्यांनी मला त्यांच्या गाडीचा चालक म्हणून ठेवलं. त्यासाठी त्यांनी मला 6,000 द्यायचं मंजूर केलं. त्या मला म्हणाल्या की आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि मला थंडीचा हातपाय दुखण्याचा फार त्रास आहे. त्या दिवशी मी तुझ्या हातांची मालिश बघितली. तुझ्या हातात जादू आहे. तू मला रोज माझ्या हातापायाचीही मालिश करून देत जा. त्याचेही मी तुला 5,000 वेगळे देईल. आणि हो, याबद्दल तुझ्या आईला सांगू नकोस. माझ्यात किती कला होत्या ते आता मला समजत होतं. माझ्या हाताची कला व हुशारीमुळे मी चांगले पैसे कमवू शकणार होतो. मी आईला सांगितलं की मालकीनबाईंनी मला त्यांच्या गाडीचा चालक म्हणून कामाला ठेवले आणि त्याचे ते मला 11,000 वेगळे देणार आहेत. हे ऐकून आईही फार खुश झाली होती. मालिशच्या कामाबद्दल मी आईला काहीच सांगितलं नव्हतं. मालिशचा पगारही मी चालकाच्या पगारात जोडून आईला 11,000 रुपये सांगितले होते. माझ्या तिथे राहण्याने आईलाही कुठलाच प्रॉब्लेम नव्हता. मालकीनबाईंनी मला त्यांच्या घरी कामावर ठेवलं होतं आणि आईला त्यांच्या मैत्रिणीच्या बंगल्यात त्यांनी कामाला लावलं. एके दिवशी मी बोलता बोलता मालकीनबाईला त्यांच्या नवऱ्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांचा नवरा कामानिमित्त बाहेर गावी असतो आणि तो फक्त शनिवार रविवार घरी येत असतो. त्या म्हणाल्या, एवढ्या मोठ्या घरात मला एकटं वाटतं म्हणून मी तुला इथे थांब म्हणाले. तुझ्याशी जरा गप्पा गोष्टी करून मलाही बरं वाटतं. त्या दिवशी रात्रीच्या वेळी मालकीनबाईंनी माझ्या हातात तेलाची बॉटल दिली व त्या मला त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या. तिथे जाताच त्यांनी त्यांच्या रूमचा लाईट बंद केला व त्या मला म्हणाल्या की यापुढे जेव्हाही मी तुला मालिश करायला सांगेल तेव्हा रूमचा लाईट बंद करूनच मालिश करत जा. मी त्यांना हो म्हणालो व तेल मालिशला मी सुरुवात केली. हाताची मालिश करत असताना मालकीनबाईंनी माझा हात त्यांच्या कमरेवर नेला. मला ते जरा विचित्र वाटत होतं पण असंही मला काही दिसत नव्हतं व मला माझ्या कामाचे पैसे मिळत होते. त्यांच्या पाठीवरून हात फिरवताच
त्या वेगवेगळे आवाज काढू लागल्या आणि थोड्या वेळाने मालिश करता करता त्या झोपी गेल्या। मालकीनबाई माझ्याकडून फारच खुश होत्या। त्यांच्या मेहरबानीमुळे आमची ही परिस्थिती बरीचशी बदलत चालली होती। मी आता तो पहिलेचा राहुल राहिलो नव्हतो। माझ्या राहणीमानातही फार बदल झाला होता। एका 10x10 खोलीतून आम्ही 3 रूमच्या घरात राहायला आलो होतो। त्या घराचं 5000 भाडं मी सहज भरत होतो। मालकीनबाईंनी मला त्यांच्या जिममध्ये व्यायाम करायलाही परवानगी दिली होती। कधीकधी मी व्यायाम करत असताना त्याही माझ्यासोबतच व्यायाम करायच्या। शनिवार रविवारनंतर सोमवारी मी जेव्हा कामावर जायचो तेव्हा मालकीनबाईची रात्री मालिश करायचो। तेव्हा माझा हात लागताच त्या मोठमोठ्याने ओरडत असायच्या। त्या त्यांच्या नवऱ्याबद्दल कधीच जास्त बोलायच्या नाही। एके दिवशी सकाळी मी आंघोळ करून बाहेर आलो तेव्हा माझ्या खोलीत मालकीनबाई बसल्या होत्या। त्यांना पाहून मी एकदमच लाजलो, कारण मी फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर आलो होतो। मालकीनबाई न लाजता माझ्याकडे बघत होत्या। मी त्यांना म्हणालो, काही काम आहे का? तर त्या म्हणाल्या की हो, मला बाहेर जायचं आहे, लवकर तयार हो आणि गाडी काढ। मी तयार होऊन लगेचच गाडी काढली। गेल्या 2-3 आठवड्यापासून मालकीनबाई महिला प्रसूती हॉस्पिटलमध्ये जात होत्या। मी त्याबद्दल त्यांना काहीही विचारलं नव्हतं। दुसऱ्या दिवशी माझी 2 दिवसाची नेहमीसारखी सुट्टी होती, म्हणून मी घरी आलो होतो। शनिवार रविवारची सुट्टी मी माझ्या फॅमिली व मित्रांसोबत घालवायचो। त्या दिवशी शनिवार होता। संध्याकाळच्या वेळी मी माझ्या काही मित्रांसोबत बाहेर जेवायला आलो होतो। खूप दिवसांनी भेटलो म्हणून सर्व मित्रांना मी माझ्याकडून जेवायची पार्टी दिली होती। बिल भरण्याच्या वेळी माझ्या मोबाईलमधून ऑनलाईन पैसे जात नव्हते आणि माझ्याकडे कॅशही नव्हती। माझं एकही कार्ड माझ्याजवळ नव्हतं। बहुतेक माझे सर्व कार्ड्स माझ्या कामाच्या त्या बंगल्यातल्या खोलीत राहिले होते। तेव्हा माझ्यावर माझे मित्र हसू लागले। ते म्हणाले, तू आम्हाला कधीच पार्टी देऊ शकत नाही, कारण तुझी तेवढी आवाक नाही आहे। मित्रांचे ते शब्द माझ्या मनाला लागले होते। काही केल्या मला माझ्या मित्रांसमोर स्वतःला सिद्ध करायचं होतं, कारण मित्रांचे ते शब्द माझ्या जिवारी लागले होते। म्हणून तेव्हा मी घरी न जाता मालकीनबाईच्या बंगल्यावर गेलो। तिथून मला माझे ATM कार्ड घ्यायचे होते। त्या बंगल्यात पोहोचताच मला तिथे एक मोठी गाडी उभी दिसली। नक्कीच मालकीनबाईचे पती असतील। चला आज त्यांच्याशीही माझी भेट होईल, झालंच तर मला ती छोटी मोठी नोकरी मिळून देते। या अनुषंगाने मी आत गेलो। त्या बंगल्याचा मेन दरवाजा उघडाच होता, तो ढकलून मी आत गेलो। आत जाताच मालकीनबाईच्या खोलीतून कोणा एका पुरुषाचा आवाज येऊ लागला व मालकीनबाईचा ओरडण्याचा आवाज येत होता। मी बाहेरच्या दिशेने जाऊन मालकीनबाईच्या खोलीत डोकून पाहिलं। तेव्हा मी समोर जे काही पाहिलं ते पाहून माझ्या अंगाला काटा चाला। मालकीनबाई व त्यांच्या पतीमध्ये नवरा बायकोचे संबंध सुरू होते। त्यांच्या त्या गोष्टी मी बघायला नको होत्या। त्या रात्री मी तिथे गेलोच नव्हतो व मी काहीही पाहिलं नाही, असं मी माझ्या मनाला समजवलं व ते सर्व मी तिथेच विसरण्याचा प्रयत्न करत होतो। पण ते दृश्य माझ्या डोळ्यासमोरून जाता जात नव्हतं। सोमवारी मी नियमितपणे कामावर गेलो। त्या दिवशी मी मालकीनबाईपासून जरा नजर चोरूनच होतो, कारण त्यांना बघितलं की मला त्या रात्रीच्या मालकीनबाई आठवत होत्या। आज त्यांच्या हातापायाची मालिश करताना मी माझं भान हरवता राहिलो। माझं काम करून मी माझ्या खोलीत निघून आलो। दुसऱ्या दिवशी दुपारी मी जेवायला काय बनवायचं हे विचारण्यासाठी मालकीनबाईंच्या खोलीत गेलो। तेव्हा त्या घरी नव्हत्या। तिथून निघताना हवेच्या झोक्याने काही कागदपत्र टेबलवरून खाली पडले। खिडकी उघडी असल्याने ते कागद इकडे तिकडे उडत होते। खिडकी बंद करून मी ती कागदपत्रे उचलली। ते उचलत असताना मी पाहिलं की त्यात महिला प्रसूतीची फाईलही होती। त्यात माया असं नाव होतं, म्हणजे मालकीनबाई गरोदर होत्या। तेवढ्यात माझा पाय खाली पडलेल्या TV रिमोटवर पडला आणि TV चालू झाला। TV चालू होताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्यात मी दिसत होतो। कधी जिममध्ये व्यायाम करताना तर कधी माझ्या आंघोळीचे व्हिडिओ त्यात लागत होते। हे सर्व मालकीनबाईंनी शूट केलं होतं का? पण त्यांनी असं का केलं होतं? मी तेव्हा लगेचच जाऊन माझ्या खोलीतील बाथरूम चेक केलं, तर तिथे मला एक छुपा कॅमेरा दिसला। तो मी तेव्हाच काढून फेकला। हा सगळा प्रकार काय होता हे मला समजत नव्हतं। मालकीनबाई घरी आल्या तेव्हाही मी त्यांना काही बोललो नव्हतो। हे सगळं त्यांना विचारण्याची माझी हिंमतच होत नव्हती। रात्री त्यांच्या रूममध्ये जाताच
त्यांनी रूममधला लाईट बंद केला व त्या माझ्याकडून मालिश करून घेऊ लागल्या। मालिश करता करता त्यांनी माझा हात पकडला व त्या कमरेच्या खालच्या बाजूस मला मालिश करायला सांगू लागल्या। माझंही ते तारुण्यातलं वय होतं। मी माझं भान हरपणार तोच मी स्वतःला शुद्धीवर आणलं आणि मी त्या खोलीतला लाईट चालू केला। लाईट चालू होताच समोर मालकीनबाईंना तसं पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। त्यांच्या अंगावर चाबुकाने मारल्यासारखे निशाण होते। मी त्यांना म्हणालो की मालकीनबाई हे सर्व काय आहे व आता तुम्ही माझ्याकडून काय करून घेत होता। तुम्ही असं करून तुमच्या नवऱ्याला धोका देत आहात। मी असं बोलताच त्या बोलू लागल्या की माझ्या अंगावर हिवरण त्यानेच दिले आहेत। माझा नवरा हा एक हैवान आहे, त्याला माझी अजिबात काळजी नाही आहे। तो जेव्हाही माझ्याजवळ येतो तेव्हा तो फक्त मला त्रासच देत असतो। मला चापकाने मारून मला होणारा त्रास पाहून त्याला आनंद मिळतो। माझ्यासोबत असं हैवानासारखं वागून त्याचं पोट भरत नाही। त्यानंतर तो जबरदस्तीने सर्व गोष्टी करतो। मी त्याला मनापासून माझा नवरा कधीही मानलं नाही आहे। राहुल, मी तुझ्यावर प्रेम करते, तू माझी फार काळजी करतोस। मला जराही काही वेदना झाल्या की तू पळतच माझ्याकडे येतोस। तुझ्या या स्वभावावर मला प्रेम झाले। तू त्या दिवशी मला माझ्या नवऱ्याला तशा अवस्थेत पाहिलंस हे मला माहीत आहे। तुला अजून माझ्याजवळ करण्यासाठीच मी आता हे सर्व काही करत होते। माझ्या पोटात असलेलं त्या हैवानाचं बाळही मी पाडलं आहे। आता मी पूर्णतः तुझी आहे। आपण दोघं लग्न करूयात। मला माझं पुढचं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे। मालकीनबाईच्या आनंदी दिसण्यामागचं दुःख ऐकून मला फार वाईट वाटलं। मी त्यांना म्हणालो की यात मी तुमची काही मदत करू शकत नाही। त्रास देणाऱ्यापेक्षा सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो, त्यामुळे तुमच्या नवऱ्याच्या या त्रासापासून पळून काही होणार नाही। मी जरी तुमच्याशी लग्न केलं तरी तो तुम्हाला शोधून काढेल। संकटांपासून पळून नाही तर त्याच्याशी दोन हात करूनच तुम्ही जिंकू शकता। माझ्या बोलण्याचा मालकीनबाईवर चांगलाच परिणाम झाला होता। मालकीनबाईंनी त्यांच्या नवऱ्याला कायदेशीर डिवोर्स दिला व त्या त्याच्या त्रासापासून मुक्त झाल्या। त्यांनी नंतर माझीही माफी मागितली। त्यांचं कदाचित माझ्यावरचं प्रेम खरं होतं। त्यांच्या त्या नात्यामधून मुक्त होऊन त्या माझ्याकडे आल्या। नंतर मी त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्याशी लग्न केलं। माझ्या आईनेही आमचं लग्न मान्य केलं होतं। माया आता माझी बायको झाली होती। तिला मी आयुष्यभर सुखात आणि आनंदात ठेवेन असं प्रॉमिस केलं। कधीकधी माणसाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात की त्यासमोर तो हतबल होऊन जातो। माया आमच्या मध्यमवर्गीय कुटुंबात फार खुश होती। तिला हवं होतं ते प्रेम कदाचित तिला मिळालं होतं। मंडळी, पैशाने माणूस सगळं काही मिळवू शकतो हे जरी खरं असलं तरी आयुष्य आनंद जगण्यासाठी एक प्रेमळ साथीदार हवा असतो आणि तोच मला आणि मायाला मिळाला होता। मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा। ऐकत रहा मनाचे बोल।